मनीषा राणीला कोण नाही ओळखत. तिच्या व्लॉगचे बरेच चाहते होते, पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ते बिग बॉस OTTच्या दुसऱ्या पर्वातून. बिग बॉस या रियालिटी शोमधून मनीषा घराघरात पोचली. ती या रियालिटी शोची थर्ड रनरअपसुद्धा ठरली. बिग बॉसनंतर ती आणखी एका रियालिटी शोमध्ये झळकली, तो शो म्हणजे झलक दिखला जाच्या 11व्या सीझनमध्ये. आपल्या डान्सच्या जादूने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. एवढंच नाही तर शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा, श्रीरामाचंद्रा आणि धनश्री वर्मा यांना मागे टाकत तिने झलक दिखला जा सीझन 11च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या शोमध्ये मनीषा ही वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती, तर झलक दिखला जाच्या विजेत्यापदावर नाव कोरणारी ती पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक ठरली. झलक दिखला जाची विजेती झाल्यावर मनीषाला ट्रॉफीसह 30 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तसेच या संपूर्ण पर्वात तिला साथ आणि मार्गदर्शन लाभलेला कोरिओग्राफर आशुतोष पवार याला 10 लाख आणि आशुतोष व मनीषा या दोघांना दुबईजवळील एका बेटावरच्या ट्रीपचे पॅकेज देखील मिळाले. विजयाचा टीका आपल्या माथी लावलेल्या मनीषा राणीचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.